आमचा आउट ऑफ फोकस सनराईज तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल नसेल तरी सुद्धा आता काही ऑप्शन नाही आहे, कारण तो टाइमलॅप्स पूर्ण शूट करून झाल्याच्या नंतर मी बघितलं की त्याच्यामध्ये फोकस चुकला आहे, त्यामुळे दुसरा सनराईज तर करू नाही शकत आपण, रिटेक नाही घेऊ शकत ना, त्यामुळे आहे तसा टाकला मी व्हिडिओमध्ये. सो फायनली गुड मॉर्निंग, सकाळचे जवळजवळ 7:30 to 8:15 वाजले, किती वाजले तर एक्झॅक्ट 7:55. ओके, आणि आता मी तुम्हाला लोकेशन दाखवू शकतो, कारण आता आम्हाला दिसतंय लोकेशन. हा समोर पूर्ण मोरबे डॅमचा परिसर, आणि जसं रात्री मी सांगितलेलं तिथे इरशाळगड, हे माथेरान, आणि या बाजूला आता सोंडई, पण सोंडई तुम्हाला दिसणार नाही, सूर्य दिसेल पूर्ण. पण असं बाहेर कॅम्पिंगला येण्याचा फायदा बघा, सकाळी अजून 8 नाही आहेत, आणि इवाचं उठून ब्रशसुद्धा करून झालं आहे, ऑलरेडी इकडे नाश्त्याची तयारी चालू झालेली आहे, व्यवस्थित सगळं सेटअप किचनचा लावून झालाय, कांदे वगैरे चिरायला इकडे घेतलेत. गुड मॉर्निंग प्रकाश. गुड मॉर्निंग. हे बघा, उठून ब्रश करून मेकअप वगैरे करून सगळं तयार व्यवस्थित. हा मग मगाशी बघितलं मी तुला मेकअप करताना, माझा फोन चार्जिंगला होता म्हणून काय झालं, कॅम्पिंग लावून करून मेकअप करता का तू? नाश्ता बनवायच्या आधी मला ऑर्डर आलेली आहे चहा बनवण्याची, त्यामुळे आता मला चहा बनवायला जावं लागेल. आणि हा अजून एक गोष्ट जी मी तुम्हाला बोललेलो रात्री की मी उद्या दाखवेन, हा इन्फ्लेटेबल बेड, ह्याची हवा काढली मी आता, पण तरी सुद्धा दाखवतो. हा अमेझॉनवरनं घेतला होता मी, इन्फ्लेटेबल बेड आहे, त्याच्यासोबत 2 उशा पण आहेत आलेल्या. सो ही गादी इथून फुगवायची आणि ही हा जो पार्ट आहे हा फुगवला की इकडे खाली सगळा भरतो असा, त्याच्यामुळे गादी लेवलमध्ये राहते. ह्याच्यासोबत पंप पण आलाय त्याचा फुगवण्याचा, सगळं मिळून काहीतरी 1800 मिळालं. अगदी ऍडल्ट 5.5-6 फुटाचा त्याच्यामध्ये कम्फर्टेबल नाही झोपू शकत, पाय जवळ घेऊन झोपायला लागतं, पण लहान मुलांना झोपण्यासाठी तर जबरदस्त आहे. म्हणजे जर हे फुगवून ठेवलं ना असंच दिवसभर, तर पूर्ण दिवस ट्रॅव्हल करायचं आहे तर दिवसभराच्या ट्रॅव्हलमध्ये इवाला झोपायला वगैरे एकदम आयडियल आहे. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली, इथे रात्री आम्हाला तर काय दिसत नव्हतं काय आहे कुठे आहे, आपला टेंट इथे लावलाय, टॉयलेट टेंट इथे लावलाय, आणि आता सकाळी उठल्यानंतर बघितलं इथे समोरच विहीर आहे, थोड्या वेळानंतर तिथे पण जाऊया, विहिरीत पाणी किती आहे बघूया, आणि जर पाणी असेल काढायला, पाणी काढायला काही पोहरा वगैरे असेल, काही सोय असेल तर जमल्यास थोडंसं पाणी काढूया आपण, असंच तोंडविंड धुवायला, टाइमपास करायला. विहिरीवर जाऊन तर येऊया थोड्या वेळाने. रेड लेबलची ऍड करतोयस का? आमची परंपरा कायम आहे ही बघा. आता तू ऍड करतेस रेड लेबल नॅचरल केअर, स्वाद परंपरेचा. घरी किंवा बाहेर कुठेही जाऊ, दोन्ही पुकडं असं करतात ना, बघ बघ कसे ऍड करते, घरी किंवा बाहेर कुठेही जाऊ, चहा तर रेड लेबल नॅचरल केअर, चहा तर कुंदनच्या हातचाच, अशी ऍड आहे माझी. चला आधी चहा बिस्किट खाऊया आणि मग पोहे बनवायला लागूया. गेम सुरू झालेला आहे, एक सरप्राईज दाखवायचं बाकी होतं ना, खास कॅम्पिंगला खेळण्यासाठी आम्ही आणलं, कॅच कॅच खेळण्यासाठी. हे जोरात, हे बघ, हे असं जोरात दाबायचं, हळू दाबशील तर नाही होणार, बघ हे जोर जोरात दाबलं ना जास्त उडेल आहे ना. हा आमचा गेम चांगलाच रंगला आता, एकदम फिअर्स बॅटल. येस, अरे कम ऑन इवा, बघ त्याला पण पकडताना आला पाहिजे. ये सुटला. आणि इकडे किती छान, वा 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 वा, किती मस्त कांदे टोमॅटो कापलेत ग तू, मस्त मस्त. या या पोहे खायला, या तुम्ही सगळ्यांनी या पोहे खायला. अरे वा 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 वा, अरे 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 अरे. इवा मामाचे पोहे होईपर्यंत आपण विहिरीवर जाऊन येऊया, चल ते ठेव. बाय द वे, तुम्ही जर आधीचा व्हिडिओ, म्हणजे ह्याच्या आधीचा व्हिडिओ जो पावनाचा टाकला होता तो नीट बघितला असेल तर कदाचित तुम्ही मला हा प्रश्न विचाराल की मी तेव्हा भरपूर ज्ञान दिलं होतं पूर्व पश्चिम गाडी उभी करायची वगैरे, आणि आज मी स्वतःच उत्तर दक्षिण उभी केली आहे.
पण त्याचं कारण आहे. कारण हे की रात्री जेव्हा आम्ही आलो ना त्यावेळी इकडून म्हणजे पश्चिमेकडून वारे येत होते भरपूर, जोराचा वारा होता. जर पूर्व पश्चिम गाडी लावली असती तर रात्रीचं जेवण बनवायला खूप त्रास झाला असता, शेगडीचा सारखा वारा लागत राहिला असता. म्हणून मग गाडी परत फिरवली आणि उत्तर दक्षिण लावली. रूल्स आर मेंट टू बी ब्रोकन. आता आपण जाऊया विहीर बघायला. बाकी पावसाळ्यात कुठपर्यंत भरते? वरपर्यंत भरते सगळ्यांना हेच पाणी विहिरीच. अजून विहीर आहे, पाणी आहे तिला. अरे बापरे, चांगलं आहे. ते वरती एक गाव आहे आणि तिथे एक विहीर आहे आणि एवढं डोंगरावर असून पण त्या विहिरीला पण पाणी आहे बोलतात. सही आहे. ह्या विहिरीचं पाणी इकडे खालच्या गावातले वापरतात. पोहे ऑलमोस्ट फायनल झालेत. यातले शेंगदाणे मी तळले, त्याच्यामुळे जर पोहे चांगले झाले ना तर त्याचं क्रेडिट मला आहे. शेंगदाणे तळल्यामुळे हो पोह्याला चव शेंगदाण्यांच येते, दुसरं काय असतं त्यात. मग शेंगदाण्याचीच तर खरी चव आहे. बरोबर आहे की नाही, तुमचं काय मत आहे? शेंगदाणे असतील तर पोह्याला चव असते, शेंगदाणे नसतील तर काय फायदा त्याचा? कांदा मिरची काय ते काय सगळ्यातच असतं. शेंगदाणे ही पोह्याची स्पेशालिटी आहे. बरं, आमची पोहऱ्याची पण सोय झाली आहे आता. म्हणजे विहिरीतून पाणी ओढण्यासाठी जे भांडं वापरतात किंवा जे बादली किंवा काही रस्सी बांधून जे आत टाकतात त्याला पोहरा म्हणतात, त्याची सोय झालेली आहे. त्याच्यामुळे आता नाश्ता झाल्यानंतर आत्ताची सगळी भांडी घासायला आम्ही विहिरीवर जाणार आहोत. नाश्ता उरकलाय आणि आता सगळी आवराआवरी चालू आहे कारण आता निघायचं पण आहे. प्रियांका आता चालली आहे तिकडे विहिरीवर भांडी घासायला. पण आधी हा टेंट आपण आवरून घेऊया, पूर्ण पॅकअप करू टेंटला आणि त्याच्यानंतर तिकडे जाऊया. टॉयलेट टेंट सगळ्यात शेवटी काढू कारण नंतर निघता निघता यूज करायचा असेल तर तो लागेल परत. याच्या आतलं सगळं बेडिंग वगैरे जे आहे, गोधड्या वगैरे सगळं ऑलरेडी मी गोळा करून सगळं ठेवून दिलंय. आता काल रात्री तुम्ही बघितलं लावता लावायला किती वेळ लागला, ते टायमर लावला होता मी. आता काढायला किती वेळ लागतोय ते पण आपण टायमरवर बघूया. लेट्स स्टार्ट. माझं काम संपलं, अजूनपर्यंत ही भांडी घासायला गेलेली नाही. कुठे गेली? ये ये इकडे दाखव 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 कर तुरी. माझा अख्खा टेंट पॅक करून झाला तरी अजून इथेच आहे. आम्ही खेळत होतो आळशी. आळशी आळशी आहे नुसती. आता किचन तर काय आपण आवरू शकत नाही जोपर्यंत भांडी घासून येत नाही, त्याच्यामुळे हे असंच राहणार आहे. तो टेंट पण आपल्याला नंतर आवरायचा आहे. त्यामुळे आता भांडी घासून येईपर्यंत आपल्याला खेळावं लागेल प्रकाश. आपण कॅच कॅच खेळूया आता दोघ जण. पोहरा गायब झाला ना पण तिथनं एवढा आहे. बरं चल बघूया. चला निघाले सगळे जण आपापल्या कामाला. प्रियांका भांडी घासायला चालली समजू शकतो. प्रकाश तू बादली घेऊन कुठे निघाला? हा अच्छा पाणी काढायला. नाही मला वाटलं अशी बादली बिदली घेऊन निघालाय शेतात. हे बघ हे बघ हे बघा शेतकरी बाया, डोक्यावरची भांडी नाही आवरत. ओके कम ऑन प्रकाश हो जाय. तर ह्याला म्हणतात पोहरा. असं रस्सीला बांधून टाकायचा आणि असं भरून येऊ दे. डबा काढला सामना. पाणी पण गार आहे, खूप गार. हो मगाशीच तर काकी बोलले एकदम थंड पाणी आहे. रशी सकट टाकू नको म्हणजे मिळवलं. लहानपणी वेगळी, आता तू मोठी आहे. रशीचं मागचं टोक तुझ्याच हातात ठेव बाबा.
नाही ए रशीचं मागचं टोक तुझ्या हातात ठेव तेवढंच घे पूर्ण नको भरू ओहो नाही खेचता तर आलं पाहिजे पूर्ण भरून किती पाव टमरेल पाणी काढलं प्रियंकानी पाव टमरेल पाणी काढलं आता काय रे सगळ्यात मला आनंद म्हणजे खूप जास्त आनंद होतो की मला पूर्ण बादली भरून मिळालं पाणी भांडे घासायला अर्धा बादलीच इवा गार पाण्याने आंघोळ करायची आपलं घर जवळ आहे म्हणून नाही तर आंघोळ केली असती इथे पाणी प्यायला तर घरापासून अगदीच जवळ होत 15 मिनिटांमध्ये घरी पोहोचणार होत अदरवाइज लांब असतो ना तर 100% सांगतो मी ते मी तरी केली असते आंघोळ इवाला घातली असती नाही ते नंतरचा प्रश्न मी तरी केली असते यातनं पाणी काढून आंघोळ केवढे ते कष्ट विहिरीतनं पाणी वगैरे काढून भांडी घासत आहेत लोक मला पाणी खूप मिळालंय मग त्याचा फार फार आनंद आहे विहिरीतलं पाणी तर मला प्रकाशने काढून तू काढलं ना अर्ध टमरेल पाव टमरेल आली आली भांडीवाली आली भांडीवाली आली खूप मस्त वाटलं विहिरीवर भांडी घासायला चला आता पटकन हे पॅकअप करून घेऊया किचन हा निघूया कारण सूर्य पोचला डोक्यावर कुठे गेला सूर्य आता दिसत नाही एवढा डोक्यावर पोचला तो बघ तिथे गेला अजून किती वर जायची वाट बघताय 11 वाजायला आलेत आता आणि सगळं पॅकिंग कम्प्लीट झालंय एव्हरीथिंग इज रॅप्ड अप किचन पण सगळं बंद झालेलं आहे फायनल आणि हा शेवटचा उरलेला आमची इथली फुटप्रिंट तो म्हणजे आमचा कचरा कालपासूनचा तो पण आम्ही सोबत घेऊन चाललोय म्हणजे तिकडे गेल्यानंतर प्रॉपर त्याला डिस्पोज करता येईल व्यवस्थित हा ठीक आहे ना दोन वेगवेगळ्या बॅगा करायच्या पूर्ण जेवढा एरिया आम्ही युज केलाय त्याच्यामध्ये कुठेही काहीही बाकी सोडलेलं नाही आहे सो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जर तुम्हाला अशा पद्धतीने आपल्याला कॅम्पिंग करायचं आहे आणि असं कुठेतरी नेचरमध्ये ओपनमध्ये जाऊन राहायचं आहे तर तिथे कचरा जर आपण ठेवून आलो तर मग त्याचा काहीच अर्थ उरत नाही त्याच्यामुळे सगळं जेवढं आपण घेऊन चाललोय ते सगळं परत घरी आणणं हे फार महत्त्वाचं आहे आता इथून निघायचं आहे त्यामुळे गाडीत बसतो आणि आपल्या ॲक्शन कॅमवर भेटतो तुम्हाला चलो हॅलो 10:52 या घड्याळात म्हणजे 11:15 बरोबर ठीक आहे वेल इन टाईम 11:45 आपण स्टार्ट करतोय इथून घरी पोचायला हार्डली 15 ते 20 मिनिटं लागणार आहेत आपल्याला 20 मिनिटं मॅक्स म्हणजे 11:15 आधीच आपण घरी पोचू आणि घरी जाऊन मग फ्रेश वगैरे होऊन 12 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत म्हणजे अर्ध्या दिवसापेक्षा जास्त वेळ इवाकडे अभ्यास करायला इवा मराठीमध्ये पहिला नंबर मिळाला पाहिजे अर्धा दिवस अभ्यास करायचा आहे तुला काल रात्री केला ना दिव्याच्या कंदिलाच्या उजेडात केवढे कष्ट घेऊन कंदिलाच्या उजेडात अभ्यास केला बरं मी काय बोलतोय आता घरी पोहोचेपर्यंत काय परत रस्ता दाखवत बसायचा ना ट्रिप तर आपली तशी मस्त एन्जॉय करून झालेली आहे भरपूर डी व्हिटॅमिन घेऊन चाललो आम्ही पुन्हा एकदा अनप्लॅन्ड ट्रिप आणि मागच्या वेळेपेक्षा ही जास्त मी एन्जॉय केली पर्सनली मी पावनापेक्षा ही ट्रिप जास्त एन्जॉय केली सो सांगा तुम्हाला कसा वाटला हा एक्सपिरियन्स कमेंट करून कळवा सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि भेटूया परत पुढच्या अशाच कुठल्या तरी प्लॅन्ड अनप्लॅन्ड कुठल्या ट्रिप्समध्ये तोपर्यंत काय खुश राहा मजेत राहा थांबा जरा इवा अशी प्रियांका अशी मला दुसण्या देते दुसण्या तिला काहीतरी बोलायचंय बोल नाही नाही मी बोलते की एकत्र बोलूया काय बोलायचं एकत्र अच्छा असं बोलायचं ठरलंय तुमचं ओके 3, 2, 1 गो लाईक करा शेअर करा आणि आमच्या भिंगरीला सबस्क्राईब करा वा 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 अति सुंदर करा तो बंद